नमस्कार मित्र, जय शिवराय. मित्र, माझं जे व्हिडिओ आहे ते अगदी लहान बाळापासून प्रौढ व्यक्तीपर्यंत आपण सर्वच पाहता, आणि हे जे व्हिडिओज आहेत ना मित्रांनो, हे तुमच्या मनातील सापाची भीती दूर व्हावी, तुमच्या मनातील सापाची अंधश्रद्धा दूर व्हावी, तुम्हाला सापाबद्दल माहिती व्हावी यासाठी आहेत. पण बऱ्याचदा मी कमेंटमध्ये पाहते, एक दोन मला कमेंट अशा आल्या की ताई, तुमचा व्हिडिओ पाहून आम्हाला सापाची माहिती मिळाली आणि असा असा साप आम्ही पकडला आणि त्याला सोडला. तर मित्रांनो, मी या गोष्टीवर विचार केला की हा व्हिडिओ जो आहे ना मित्रांनो, हे तुम्हाला तुम्ही साप पकडवा म्हणून नाही आहे, हे फक्त तुमची माहिती आणि जसं की मी आधी सांगितलं त्यासाठी आहे. तुम्ही साप पकडायला जाऊ नका, कारण काय होईल, बरेचसे विषारी बिनविषारी साप एकसारखे दिसल्या कारणाने तुम्हाला जर त्यातली पूर्ण माहिती नसेल, तुम्ही पकडायला जर जाता तर त्यामध्ये तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं मला तुम्हाला याच्यामधून सांगायचं आहे. तर असो, आज जे मी आहे, तुमचा जो नेहमीचा प्रश्न असतो मला की विषारी आणि बिनविषारी साप ओळखायचा कसा, तर आज मला विषारी, अतिशय विषारी, नागापेक्षाही विषारी असा एक साप आणि त्यासारखाच दिसणारा एक बिनविषारी साप रेस्क्यू झाला आहे, ज्याला मी निसर्गामध्ये मुक्त करण्यासाठी आली आहे. तर चला, आपण वेळ वाया न घालवता त्यांना लगेच मुक्त करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, मी तुम्हाला असं सांगेल की बघा, आपण महाराष्ट्रीयन आहोत किंवा असं समजा आपण भारतीय आहोत, आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादा आसामचा एखादा नेपाळी व्यक्ती आला तर आपण लगेच ओळखतो, किंवा आपल्या भारतामध्ये एखादा फॉरेन कंट्रीचा माणूस आला, एखादी व्यक्ती आली तर आपण लगेच ओळखतो. कसा? की त्याचं रंग रूप आणि दिसणं. सेम तसंच मित्रांनो, विषारी आणि बिनविषारी साप कसा ओळखायचा? त्याचं रंगरूप दिसणं. तर आता मित्रांनो, सगळ्यात पहिला मी तुम्हाला दाखवते भला असा विषारी साप. या सापाला नागापेक्षाही जास्त विषारी साप समजलं जातं, आणि हा जो साप आहे हा खरं तर रात्रीचा जास्त प्रमाणात बाहेर निघतो. दिवसा क्वचित कधीतरी तो तुम्हाला दिसून येईल, पण जास्तीत जास्त प्रमाण निशाचर असल्यामुळे हा रात्रीचाच येतो. हा एक खूप विषारी साप आहे. आपल्या भारतातील जे विषारी साप असतात त्यांमध्ये हा एक भयंकर विषारी मानणारा जाणारा साप आहे. बऱ्याचदा या सापाचे बाईट्स जे आहेत ते रात्रीच्या लोकांना होतात, आणि रात्रीचे बाईट झाल्यामुळं साप चावला हा झोपेत कळून येत नाही, त्याच्यामुळे मृत्यूचं प्रमाण याचं वाढतं. तर त्यासाठी मी तुम्हाला आवर्जून हा साप दाखवत आहे. तर तुम्ही साप बघू शकता, या बरणीमधूनच पहा सध्या तरी. ज्यावेळेस मी तुम्हाला सोडेल त्यावेळेस मी तुम्हाला झाकण ओपन करून जाताना तो दिसेल. आत्ता तुम्ही बघू शकता, तुम्हाला क्लिअर दिसते का नाही मला अंदाज नाही आहे, पण तरी पण मी प्रयत्न करते तुम्हाला क्लिअर दाखवण्याचा. आता तो थोडासा शांत झाला आहे तर तुम्ही आतून पाहू पण शकता. हे बघू शकता मित्रांनो, याचं नाव तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, याचं नाव आहे मन्यार. मराठीमध्ये मन्यार, इंग्लिशमध्ये याला कॉमन क्रेट नावाने ओळखलं जातं. हा पूर्णपणे काळ्या रंगामध्ये असतो. याच्या अंगावर दुरेकी पट्ट्या असतात, ज्या साईडने पाहिल्यावर दिसतात, वरून पाहिले तर ते फक्त टिपके वाटतात. तर पूर्णपणे विषारी असा हा साप. याचे दात पण खूप छोटे असतात. आता आपण त्याला मुक्त करू, त्याची खूप धावपळ चालली आहे बाहेर येण्यासाठी, तर आपल्याला त्याला जास्त काही त्रास द्यायचा नाही, त्यामुळे लगेच मुक्त करूयात मित्रांनो. मित्रांनो, याला आता मुक्त करते, आणि अशा ठिकाणी मुक्त करते जेणेकरून तुम्हाला त्याचा डिझाईन, त्याचा रंग क्लिअर दिसून येईल आणि तो व्यवस्थितपणे निसर्गामध्ये मुक्त होईल. तर या ठिकाणी मुक्त करते, तुम्ही बारीक निरीक्षण करून पहा बरं का, कारण जर तुमचं बारीक निरीक्षण असेल तर तुम्ही साप ओळखायला चुकणार नाही. तर बघा, त्याला त्याचा मनाने जाऊन देते, बरणी उलटी करतच नाही, त्याला हवा लागली, निसर्ग समजला, तो चालला. तर इकडे माझ्या बाजूला नाही राजा, तिकडे जा. तर चाललाय, बघा, बघितलं पूर्ण काळा, पूर्णपणे काळ्या रंगाचा. हा चांगल्या साईजमध्ये होता, हा चांगल्या मोठ्या साईजमध्ये होता आहे, गेलाय, खूप खुश झाला असेल. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं किती सुंदर पद्धतीने निसर्गामध्ये मुक्त झाला. तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. आता थंडी चालूच झाली समजा, कारण आमच्याकडे तर थंडी वाजायला लागली, तुमच्याकडे झाली की नाही माहीत नाही, आमच्याकडे झाली. आणि जसा थंडीचा महिना चालू होतो तसं या सापाचं प्रमाण हे बाहेर पडण्यासाठी वाढतं, कारण थंडीचा सीझन म्हणजे या सापांचा मिलन कालावधी. या थंडीमध्ये ते खूप जास्त प्रमाणात बाहेर निघतात, आणि या सापाला गर्मी खूप जास्त आवडते. त्यामुळे जर तुम्ही घराबाहेर गोधडी अंथरून पांघरूण अंथरून झोपत असतात तर हा साप तुमच्यात चुकून गोधडीमध्ये पांघरूणामध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो, एकतर उंच ठिकाणी झोपा, नाहीतर तुम्ही घरामध्ये सुरक्षित ठिकाणी झोपा.
जेणेकरून हा साप तुम्हाला चावणार नाही. कारण आपण झोपेत असल्यावर आपल्याला अंदाज नाही की आपल्या घुदडीमध्ये एखादा साप आलाय बाबा आणि चावलाय बाबा. त्याचे दातही खूप छोटे असतात त्यामुळे कळत नाही. असो, बाकीची माहिती मी हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये देत राहीन. खूप मोठा व्हिडिओ झाला तर तुम्ही बरेच लोक स्किप करतात आणि अर्धवट माहिती ही धोक्याची असते. असं आपण आता दुसरा बिनविषारी साप सोडूयात. तर मित्रांनो, त्यासारखाच दिसणारा जो मी तुम्हाला बोलले होते बिनविषारी साप, याला लोक मण्यार समजतात आणि मण्यारला लोक हा साप समजतात. हा साप आहे कवड्या साप. तर असं होतं की मण्यारला लोक बरेच जण कवड्याही समजून पकडायलाही जातात. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो मी आवर्जून बनवत आहे. आता याच्यामध्ये आहे कवड्या साप मित्रांनो. हा बिनविषारी साप असल्यामुळे मी तुम्हाला खूप इझिली दाखवू शकते. हे पाहू शकता मित्रांनो, मण्यारमध्ये आणि यामध्ये काय फरक आहे तो जरा सांगते आता. मित्रांनो, मण्यार तुम्ही पाहिलं जो पूर्णपणे काळ्या रंगामध्ये आहे आणि हा कवड्या साप पूर्णपणे चॉकलेटी रंगामध्ये आहे. जसा मण्यार तुम्ही पाहिला चांगला मोठा होता 2-2.5 फुटापर्यंत, तसा कवड्या एवढ्या मोठा वाढत नाही मित्रांनो. लेतरले हातभर वाढू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. हा कवड्या बिनविषारी, याला इंग्लिशमध्ये वॉल स्नेक म्हणतात. हा पाली खूप जास्त प्रमाणात खातो. घराच्या भिंतींवर, टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये जास्त प्रमाणात असतो. आणि ह्याच्या अंगावर ब्राऊन कलरचा साप आणि ह्याच्या अंगावर एक व्हाईट कलरच्या पट्ट्या असतात, हे बघू शकता तुम्ही. त्याचं तोंड देखील पालीप्रमाणे आहे. याच्या अंगावर पांढऱ्या कलरच्या पट्ट्या गेलेल्या दिसतात, ज्या मण्यारच्या अंगावर दुरेगी असतात, याच्यावर सिंगल असतात. आणि मानेपासूनच डिझाईन चालू होते, तर त्याला थोडंसं निसर्गाची जाणीव झाली आहे. कारण आम्ही त्याला बाहेर काढला आहे, तर आपण जास्त वेळ न लावता तो माझ्या जर्कीच्या आतमध्ये घुसण्याच्या अगोदर मी त्याला मुक्त करते. हा खूप रागिष्ट आणि खूप चपळ असतो, पण आता तो खूपच शांत बसला आहे, तर आपण याला मुक्त करूयात मित्रांनो. तर त्याला थोडी जरी भीती जाणवली तर माझ्या हातामधून उडी मारून तो पळू शकतो. त्याच्या अगोदरच मी त्याला काय करते, अशा ठिकाणी मुक्त करते. चला आपण ह्याला मुक्त करू. तर हे पहा मित्रांनो, इथे मुक्त करते. त्याचं तुम्हाला डिझाईन दिसेल, पूर्ण मातकट चॉकलेटी रंग आणि खूप चपळे. इकडे जा बाबा, हां जा. तर सापाला खाण नसतात, गेला बघा. तर कवड्या बघितलं तुम्ही, एवढूसा होता. हा बिनविषारी आहे, त्यामुळे मित्रांनो खूप सारे साप हे विषारी बिनविषारी एकसारखे दिसतात देखील. जर खूप बारीक निरीक्षण असेल तर तो आपल्या लक्षात येतो, जर वरवर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ते लक्षात येणार नाही. आणि माझा व्हिडिओ जो आहे ते फक्त तुम्ही एका भागातून नाही पाहत, मी महाराष्ट्रात राहते, काही महाराष्ट्राबाहेरचे पण व्हिडिओ पाहतात किंवा काही बाकीच्या एरियामधले व्हिडिओ लोक पाहतात. तुमच्या भागातले साप वेगळे आहेत, माझ्या भागातले साप थोडंसं रंगरूप याच्यामध्ये फरक आहे. काही साप जे माझ्याकडे भेटतात ते तुमच्याकडे भेटत नाही, तुमच्याकडे जे भेटतात ते माझ्याकडे भेटत नाही. त्यामुळे सापामध्ये माहिती नसताना पकडायला जाऊ नका. ही माझी कळकळीची तुम्हा सर्वांना खूप कळकळून विनंती आहे. मला नाही वाटत की याच्यामध्ये कोणाचा एक काहीतरी इन्सिडेंट व्हावा, त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ तुमची माहिती, अंधश्रद्धा आणि सापाची भीती हे दूर करण्यासाठी आहे. तुम्हाला साप पकडता यावा यासाठी नाही मित्रांनो. धन्यवाद.